नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर 5व्या वर्षी पालिकेसाठी आवश्यक असलेला आकृतीबंध मंजूर झाला असून त्यातील काही पदांना शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत यापुढे 1330 पदांवर कार्यरत राहू शकणार आहेत. दरम्यान महानगरपालिकेच्या आस्थापनेवर पूर्वीची व आत्ताची एकूण 1042 पदे मंजूर करण्यात आली आहेत. भरतीच्या पदांचे आरक्षण निश्चित करून भरती प्रक्रिया राबवली जाणार असून त्यासाठी मात्र काही कालावधी जाणार असल्याचे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले. महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर 5व्या वर्षी पनवेल महानगरपालिकेसाठी आवश्यक असलेला जो आकृतीबंध आहे त्याच्यातील काही पदांना शासनाने मान्यता दिलेली आहे आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये आता यापुढे 1330 पदांवर लोक कार्यरत राहू शकतात. यामध्ये 288 कर्मचारी जे आहेत ते ग्रामपंचायतच्या आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्या आहेत त्या नियमित केलेल्या आहेत आणि 646 नवीन पदं आपल्याला महानगरपालिकेला मिळालेली आहेत. या पदांची निर्मिती झाल्यानंतर आता शासनाकडून त्याचे नियम बनवले जातील. ते नियम आपल्याला मिळतील आणि सेवा प्रवेश नियम प्राप्त झाल्यानंतर आपल्याला जी भरती करायची आहे त्यातले काही पदोन्नतीचे पदं असतात, काही भरतीचे असतात. भरतीच्या पदाची आपण आरक्षण निश्चित करून मग भरती प्रक्रिया राबवली जाते. तर या भरती प्रक्रियेला तसा कालावधी लागणार आहे, पण सध्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या दृष्टिकोनातून एकूण 35 विभाग निर्माण करण्यासाठी आणि त्याच्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला शासनाने मंजुरी दिलेली आहे. याची अंमलबजावणी म्हणजे याची भरती प्रक्रिया जी आहे, प्रमोशन आणि भरती प्रक्रिया मी मगाशी स्पष्ट केली की भरती प्रक्रिया करताना पूर्ण पारदर्शक पद्धतीनं आणि शासनाने जे निकष ठरवून दिलेले त्याप्रमाणे भरती होते. महाराष्ट्र नागरी सेवा नियम याला लागू असतात आणि भरती प्रक्रियेसाठी आता वर्ग 3 आणि वर्ग 4 जे भरती असते त्याला मुलाखत नसते, याला लेखी परीक्षेमध्ये जे मेरिटमध्ये येतात त्यांचीच फक्त भरती करता येते. शासनाने ठरवून दिलेल्या एजन्सीकडूनच ती भरती करावी लागते आणि या प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीनंच कराव्या लागतात. आपला पोलीस भरतीचा सगळ्या ठिकाणचा अनुभव आहे. शासकीय भरती म्हटलं की त्याच्यात सर्व बाबी पारदर्शक ठेवाव्या लागतात आणि शासनाच्या नियमाचं पालन करावं लागतं. वादळवारा लाईव्हसाठी साहिल रेळेकर, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.